नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। उद्या पितृपक्षातील पहिलाच हा गुरुवार आहे आणि गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित असतो। या दिवशी आपण भगवान विष्णूंच्या काही सेवा करत असतो, भगवान विष्णूंची विधिवत पद्धतीने पूजा करत असतो, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो। आपल्याला जर का पितृदोष असेल किंवा आपल्याला पितृदोषामुळे आपल्या घरात जर का काही अडचणी असेल, काही कटकटी होत असतील, काही पैशाबाबतीतच्या अडचणी असतील, नोकरी व्यवसाय यामध्ये आपली प्रगती होत नसेल, तर यासाठी आपल्याला उद्या गुरुवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे। यामुळे तुमचं गुरुचं पाठबळ हे प्रबळ होणार आहे। तुमच्या कुंडलीतील जो गुरु खालच्या स्थितीला असेल तो उच्च स्थितीला होणार आहे। तुम्हाला गुरुचं पाठबळ जर का मिळालं तर तुमच्या कामात, नोकरीत, व्यवसायात तुमची वाढ होणार आहे। तुमच्या जर का नोकरीमध्ये काही प्रश्न, काही प्रॉब्लेम येत असतील, तुम्हाला पगार वाढ होत नसेल, तर या गोष्टीमध्ये या गोष्टी तुमच्या हे प्रश्न तुमचे सॉल्व होणार आहे। त्याचप्रमाणे जर का पितृदोषामुळे तुम्हाला आणखीन काही अडचणी येत असतील, आणखीन काही वेगळे तुमचे कारणं असतील, तर त्या कारणासाठी सुद्धा तुम्हाला उद्या पितृपक्षामध्ये गुरुवारी उद्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे। पितृपक्षामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहेच, दानाला आणि स्नानाला खूप अधिक महत्त्व दिलेलं आहे। तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे। ही वस्तू कोणती आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। उद्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी पाण्यात, आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद, चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे। बघा, तुम्हाला फक्त हळद टाकून या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे। हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि हळदीमुळे आपल्याकडे लक्ष्मी ही खेचली जाते। जेवढे काही आपले पितृदोष असतील, का जी काही निगेटिव्ह ऊर्जा असतील, आपल्या अवतीभोवती वाईट शक्ती असतील, त्या सर्व गोष्टी आपल्या ह्या कमी होणार आहे। तुम्ही प्रत्येक गुरुवारी जरी पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून जर का आंघोळ केली तरीसुद्धा तुमचा पितृदोष हा कमी होण्यास मदत होणार आहे। तुमचं गुरुचं पाठबळ हे वाढण्यास तुम्हाला मदत होणार आहे। व्हिडिओ जास्त मोठा न करता इथेच थांबवते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।